आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय घडामोडींना वेग आला असताना खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी करवीर विधानसभा मतदारसंघातून स्वर्गीय आमदार पी एन पाटील यांचे चिरंजीव राहुल पाटील यांच्या उमेदवारीकरता आग्रह व्यक्त केलाय. पन्हाळा तालुक्यातील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी राहुल पाटील यांच्या उमेदवारीची घोषणाच केली. कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी राहुल पाटील यांच्या उमेदवारीला समर्थन द्यावं असंही खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी या कार्यक्रमात बोलताना सांगितलं. इथला उमेदवार जिल्हाध्यक्षाने क्लिअर केलंय त्याचं नाव, तर मला आता पुढं काय प्रश्न येणार नाही. आणि त्यांची निवडणूक त्यांच्या निवडणुकीमध्ये जसं भाजी पाटलांनी सांगितलं त्याप्रमाणे 70 ऐवजी 1,00,000 निवडून ते यायला पाहिजे आणि या तऱ्हेने आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. यावेळी आमदार सतेज पाटील यांनीही खासदार शाहू महाराज यांच्या भूमिकेचं समर्थन केलं. त्यामुळे आता करवीर विधानसभा मतदारसंघातून राहुल पाटील यांच्या उमेदवारीच्या घोषणेची केवळ औपचारिकता बाकी आहे असंच म्हणावं लागेल. दरम्यान राहुल पाटील यांच्या विरोधात कोण असणार याची लोकांमध्ये उत्सुकता आहे. शिवसेना शिंदे गटाकडून माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी तयारी सुरू केली असतानाच महायुतीचे घटक पक्ष असलेल्या जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार डॉ विनय कोरे यांनी करवीरमधून संताजी घोरपडे यांची उमेदवारी जाहीर केल्यानं महायुतीच्या उमेदवारीचा तिढा कसा सुटणार हे बघावं लागणार आहे.